हॅलो छोटे मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फ्रेश फूड म्हणजे ताजं अन्न. पान नंबर किती आहे? पान नंबर आहे 35. लिसन, रिपीट, रीड अलाउड अँड सिंग. कविता ऐका, म्हणा, मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा. काय पाहिलं? रोटी इन द पॅन म्हणजे रोटी म्हणजे काय? चपाती. चपाती आहे तव्यावर, चपाती आहे तव्यावर. पुप पुप पुप, टस 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 म्हणजे काय? ती अशी फुगती ना, अशी पुप 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 अशी फुगती. नंतर मग काय करते मम्मी? तिच्या वासरू दाबीत नाही का उलथणाने, मग ती अशी करते टॉस टॉस टॉस. त्याच्यानंतर पुढं काय? रोटी इन द पॅन, परत रोटी पॅनमध्येच आहे. आता त्याच्या पुढं काय? व्हेजी इन द पॅन, व्हेजी इन द पॅन. फ्राय ड्राय व्हेजी इन द पॅन म्हणजे काय? हा आहे ना, व्हेजी म्हणजे काय? भाजी आहे. पॅन म्हणजे तव्यात भाजी आहे. आणि त्या माणूस कसं करतो? तिला फ्राय ड्राय म्हणजे नुसतं हलवतंय. आता त्याच्या पुढं काय आहे? हा इथं काय करते? ते सॅलेड खाते. मुलगा आणि एक मुलगी म्हणजे बहीण भाऊ असते. सॅलेड इन द बाउल म्हणजे सॅलेड इन द बाउल म्हणजे वाटीत आहे सॅलेड. क्रंच मरंच सॅलेड इन द बाउल म्हणजे सॅलेड आहे जे असते ना, व्हेजिटेबल्स ते काकडी ते सगळं त्यांनी कट केलेलं आहे ते बाउलमध्ये आहे आणि ते खातात. कसं खातात? क्रंच मंच. आता त्याच्या पुढलं काय चित्र? एक बहीण भाऊ आहेत, ते दूध पित आहेत. मिल्क इन द कप सिप सर्प. मिल्क इन द कप म्हणजे ह्या कपात आहे ना दूध आहे आणि ते कसं करतात? सिप असं कसं करून पेतात ते. आणि ही कविता आता संपलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल यू मीट इन नेक्स्ट सेशन.